सर्वांना मनापासून नमस्कार आणि आपल्या स्वयंपाकघर वाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण अधिक मासामध्ये केलं जाणारं व्रत आणि त्याची माहिती बघूया. अधिक मास हा 3 वर्षातून एकदाच येतो, त्यामुळे त्याचे महत्त्व विशेष आहे. या मासाचा देव पुरुषोत्तम म्हणजेच विष्णूला मानलं जातं. विष्णूचीच पूजा अर्चना करण्याचा आणि विशेष दान करण्याचा मान या महिन्यात आहे. सोबतच गायीची देखील पूजा मनोभावे केली जाते. आमच्या घरी पारंपरिकरित्या अधिक मासाचे महत्त्व जाणून काही व्रत या महिन्यात आम्ही करतो. त्यातीलच एक व्रत अगदी सोप्या पद्धतीनं कसं केलं आहे आणि त्यासोबतच त्याचे महत्त्व देखील जाणून घेऊया. तर आपण एका पाटावर अशा प्रकारे गायीचे 33 खुरं म्हणजेच पावलं काढूया. हे दाखवलं आहे अगदी याचप्रमाणे. आणि या गायीच्या पावलांच्या बाजूला एक बाळकृष्णाची मूर्ती देखील ठेवली आहे. त्यासमोर देखील एक छोटीशी रांगोळी काढूया आणि या रांगोळीला हळदी कुंकू वाहून घेऊया. हे बघा, अगदी याच प्रकारे इथं पाटावर गायीच्या पावलांची रांगोळी आणि एकीकडे बाळकृष्ण एका लहान तबकामध्ये ठेवला आहे. इथे बाळकृष्णाला मंजुळा देखील वाहिला आहे, कारण कृष्णाला तुळस मंजुळा खूपच प्रिय आहे. पाटावर हळदी कुंकवाचे कमळ देखील ठेवले आहे. तुपाची निरंजन आणि उदबत्ती देखील लावली आहे. अशी ही पूजेची मांडणी आणि तयारी. आता याची मनोभावे पूजा करून घेऊया. अधिक मासाला धोंडे मास देखील म्हटलं जातं. आमच्या घरी नियमित ही पूजा धोंडे स्नान करून म्हणजेच पहाटे स्नान करून केली जाते. आता गायीच्या पावलांना आणि बाळकृष्णाला हळदी कुंकू वाहून घेऊया. यानंतर पूजेला सुबक अशी वस्त्रमाळ वाहूया. नंतर तुम्हाला हवी तेवढी दक्षिणा तुम्ही पूजेवर ठेवू शकता. आम्ही रोजप्रमाणे 1-1 रुपया इथे ठेवतो, म्हणजेच 33 दिवसाचे 33 रुपये. यानंतर मी इथे 30 आणि 3 फुलवातींच्या मिळून 3 मंजूरवाती केल्या आहेत. अशा 3 मंजूरवाती आणि 33 पदरीवाती आम्ही पूजेसाठी नियमित लावतो. मंजूरवात तयार करून साजूक तुपामध्ये त्याला हळदी कुंकू लावून त्या पूजेसमोर लावायच्या. या मंजूरवाती लावल्यामुळे पूजा किती मोहक दिसत आहे ना. यानंतर नैवेद्यासाठी नियमित 11 अनारसे, 11 वेगवेगळ्या प्रकारचे धोंडे आणि 11 बत्तासे असे 33 नग नैवेद्य आमच्याकडे असतो. हा असा नैवेद्य कृष्णाला दाखवून त्यावर एक कपडा झाकून घेऊन असं दान आम्ही कृष्णाला देतो. खरं तर दान नेहमीच झाकूनच देतात या अधिक मासामध्ये. यासोबत गायीला देखील अशाच प्रकारचा नैवेद्य देतो. ही अशी पूजा करण्याचा या अधिक मासामध्ये खूपच मान आहे. अशी पूजा माझ्या सासूबाई गेल्या 40 वर्षापासून अधिक मासाच्या महिन्यात नियमित करतात. सोबतच कृष्णाच्या फोटोला 33 मंजुळांचा हार देखील घालतात आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा 33 माळी जप देखील आम्ही या मासामध्ये करतो. तर अशी ही पूजा या अधिक मासात रोजच करावी. पण जर रोज नाही घडली तर किमान एकदा तरी करावीच. करायला देखील एकदम सोपं असं हे व्रत या मासामध्ये केल्यास घर अगदी प्रसन्न वाटतं. या चित्रफीतमध्ये दाखवलेल्या धोंड्याच्या आणि अनारशाच्या पाककृती देखील तुम्ही आपल्या या वाहिनीवर बघू शकता. त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ही प्रसन्न पूजेची चित्रफीत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला प्रतिक्रियेद्वारे नक्की सांगा आणि वाहिनीचे सभासद व्हा. ही चित्रफीत पूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार.